आर्णी तालुक्यातील दिनांक 21 जूनच्या रात्री अचानक भूकंपाचे सौम्य धक्के लागल्याने आर्णी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. ही माहिती आर्णी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांना करताच आर्णी तालुक्यातील भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता आले असता व तसेच आर्णी तालुक्यातील भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या बाबा कंबलपोष यांच्या दर्ग्यावर जाऊन चादर चढविली व परंपरेनुसार बाबा कंबलपोष दर्ग्यावर ट्रस्टचे सचिव रियाज बेग व सदस्य इरफान शेख उस्मान गनी यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच आर्णीतील पुरातन मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले व तसेच महादेव मंदिराच्या समितीचे मामा ठाकरे व गजानन बुक्कावार यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले व खासदार धानोरकर यांना मंदिरावर लागून नाल्यावर पुनर्संरक्षण भिंत देण्यासाठी निवेदनही देण्यात आले. तसेच यावेळी माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी नगराध्यक्ष आरिस बेग, एसडीओ स्वप्नील तांगडे, प्रभारी तहसीलदार युडी तुंडलवार, अनिल आडे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक अनवर पठाण, नगरसेवक कादर इसानी, राजू बुटले, सुनील भारती, सुनील भगत, दत्ता हुलगुंडे सह आर्णी तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही माहिती आर्णी येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.